विधायक अमोल मिटकरी ने मणिपुर और इरसाल वाड़ी पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि मणिपुर में जो हुआ वो बहुत ही निंदनीय है। मणिपुर में आरोपियों के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए। रायगढ़ के खालापुर इरसाल वाड़ी में हुई घटना बेहद दुर्भाग्यपूर्ण है। 16 से 17 लोगों की मौत हो चुकी है और ऐसी घटनाएं ना हो इसका ध्यान रखा जाना चाहिए। मतलब त्यांचा अधिकार आहे। मी वरच्या सभागृहात होतो त्यामुळे मला वरिष्ठ सभागृहातलं माहित आहे की ज्यावेळी मणिपूरचा प्रश्न आला त्यावेळी स्वतः माननीय उपसभापती यांनी सांगितलं की काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांनी याबाबत विचारणा केली आणि त्याच्यानंतर यावर कायदा व्हावा, यावर कडक कठोर प्रशासन त्या आरोपींना व्हावं याबद्दल त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली। खरं तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। इरशादवाडीमध्ये कडक गावावर पडला आणि 100 लोक मृत्यू माझ्या माहितीप्रमाणे दबलेली आहेत। 16 ते 17 लोकांचा मृत्यू दुर्दैवी त्या ठिकाणी झालेला आहे। प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी काम करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत, मात्र प्रशासन अनेक अडचणीवर मात करून त्या ठिकाणी मला असं वाटते ती परिस्थिती पूर्वत आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करते आहे। अशा दुर्घटना होऊ नये मग आत्ताच काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। काही बिल्डिंग शिकस झालेल्या आहेत, मुंबईमध्ये सुद्धा अशा बिल्डिंग असल्याचं प्रवीणजी दरेकर यांनी सदस्यांनी सन्माननीय सदस्यांनी सांगितलं, त्यामुळे त्याची सुद्धा तात्काळ चौकशी होऊन त्या नागरिकांचं स्थलांतरण करून नागरिकांचे जीव वाचावे ते आता प्रथमदर्शनी आपल्यापुढे कर्तव्य आहे।